नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण वारकरी संप्रदायातील एका संताची गोष्ट ऐकणार आहोत ही गोष्ट आहे विठ्ठलभक्त गोऱ्या कुंभारांची गोरा कुंभार का कारण ते रंगाने गोरे व व्यवसायाने कुंभार होते गोरा कुंभार विठ्ठल भक्ती दंग होऊन घडे बनवण्यासाठी लागणारी माती पायाने दाबीत एकजीव करीत होते इकडे त्यांची पत्नी संताई तलावातून पाणी आणण्यासाठी मटके घेऊन घरातून निघाली तिने आपल्या लहान मुलाला झोपून लांब लचक दोरीने बांधून ठेवले होते व आपल्या पतीला त्याच्याकडे लक्ष द्यायला सांगून ती पाणी आणण्यासाठी निघून गेली गोऱ्या कुंभारांनी आपल्या बायकोने जे सांगितले ते ऐकून घेतले पण काही वेळातच ते सर्व विसरून मटके तयार करण्यासाठी लागणारी माती पायाने एकजीव करत प्रभूभक्तीत मग्न झाले थोड्याच वेळात त्यांचा मुलगा उठला तो हे सर्व कुतूहलाने पाहत होता त्याला वाटले आपणही आपल्या वडिलांसोबत खेळावे म्हणून तो हळूहळू ओल्या मातीच्या दिशेने जाऊ लागला व ओल्या मातीत पोहोचला सुद्धा परंतु गोरा कुंभार तर प्रभुभक्तीत दंग होते त्यांना हे कळलेच नाही की आपला मुलगा या मातीपर्यंत पोहोचलाय हळूहळू त्या मुलाचे पूर्ण शरीर त्या मातीत दाबले गेले काही वेळानंतर त्यांची पत्नी तलावातून पाणी घेऊन घरी परतली तिने पाहिले की आपला मुलगा कुठेच दिसत नाही तिने सगळीकडे शोधले पण मुलाचा पत्ता काही लागे ना तेवढ्यात तिची नजर त्या दोरीवर पडली जिच्याने तिने आपल्या मुलाच्या पायाला बांधून ठेवले होते संताईने पाहिले की आपल्या मुलाच्या शरीराचा थोडा भाग मातीत फसलेला दिसतोय आणि गोरा कुंभार त्या मातीला प्रभूभक्तीत दंग होऊन पायाने एकजीव करीत होते तिने भयभीत होऊन गोऱ्या कुंभारांना विचारले आपला मुलगा कुठे आहे ती रडायला लागली अहो तुम्ही हे काय केलेत गोऱ्या कुंभारांना आश्चर्य वाटलं ही काय बोलते संताई म्हणाली आपला मुलगा मातीत दाबला गेला आणि तुम्ही त्याच्यावर लक्षसुद्धा ठेवले नाही स्वतःच्या मुलाचेच प्राण घेतलेत कसे वडील आहात तुम्ही ही कसली तुमची आंधळी भक्ती आहे संताई रडत होती तिला खूप राग आलेला होता ती रागात म्हणाली तुम्हाला तर अक्कल नाही पण काय तुमच्या विठ्ठलालाही अक्कल नाही धिक्कार आहे तुमच्या असल्या भक्तीवर विठ्ठलाविषयी असे बरे वाईट बोलणे गोऱ्या कुंभारांना सहन झाले नाही त्यांनी संताईवर हात उचलला परंतु तेवढ्यात संताई म्हणाली शपथ आहे तुम्हाला विठ्ठलाची जर तुम्ही माझ्यावर हात उचलला खबरदार जर माझ्या अंगाला हात लावला संताईने शपथ दिल्याने गोऱ्या कुंभार मागे सरकले परंतु या घटनेने त्यांच्या जीवनात खूप मोठे दुःख व शोक यांनी प्रवेश केला विठ्ठलाची शपथ पत्नीने दिल्यामुळे गोऱ्या कुंभारांनी आपल्या पत्नीला कधीच हात लावला नाही व तिच्याकडून कुठलीच सेवा करून घेतली नाही गोरा कुंभार खूपच दुःखी राहायला लागली आपल्या व्यवसायातही त्यांचे लक्ष नव्हते ते कोणाशीही बोलत नव्हते इकडे संताईची परिस्थितीही तशीच होती एक आई आपल्या मुलाला गमावून बसते व पतीसुद्धा दुरावलेला आहे अशावेळी तिची अवस्था काय सांगावी संताई विचार करू लागली जे व्हायचे ते झाले माझा मुलगा तर माझ्यापासून दूर गेला आणि माझे पतीही आता माझ्याकडे परत येणार नाहीत पण तिच्या मनात आपला कूड पुढे कसा वाढवायचा हे विचार सुरू होते तिने मन खंबीर करून आपल्या वडिलांशी गोष्ट केली व आपल्या छोट्या बहिणीचा विवाह गोऱ्या कुंभारांशी केला परंतु गोरा कुंभार पहिल्यासारखेच उदास राहू लागले त्यांनी दुसऱ्या पत्नीकडूनही काहीच सेवा करून घेतली नाही व तिला स्पर्शही केला नाही ह्या गोष्टीचे संताई व तिची बहीण खूपच दुःखी झालेत एके दिवशी त्या दोघी बहिणींनी विचार केला आपण गोऱ्या कुंभार रात्री झोपलेले असताना त्यांच्या दोन्ही बाजूंनी झोपू ते ज्याला स्पर्श करतील ती आपल्या कुडाला पुढे वाढवेल रात्र झाली गोरा कुंभार झोपले होते त्यांच्या दोघी पत्नी त्यांच्या दोन्ही बाजूंना झोपल्यात गोरा कुंभार स्वप्न पाहत होते स्वप्नात ते भगवान श्रीकृष्णांना राधिका व गोपींसह रासलीला करताना पाहत होते व तेही भगवंतासोबत क्रीडा करण्यासाठी आपले दोन्ही हात दोन्ही बाजूंना मोकळे करतात व त्यांच्या दोन्ही पत्नींना त्यांचा स्पर्श होतो गोऱ्या कुंभारांची झोप उघडते व त्यांना कळते की माझा माझ्या पत्नीला स्पर्श झाला आहे ते म्हणतात हे भगवंता हे काय झालं तुझी शपथ मी मोडून टाकली हे शक्य नाही या हातांना माझ्या शरीरासोबत राहण्याचा अधिकार नाही व असे म्हणून ते आपले दोन्ही हात तलवारीने कापून टाकतात व पुन्हा एकदा या परिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळतो अलीकडच्या काळात एके दिवशी एक गृहस्थ व त्यांची पत्नी गोऱ्या कुंभारांच्या घरी येतात तो गृहस्थ म्हणतो श्रीमान माझे नाव विठोबा आहे आणि ही माझी पत्नी आहे कृपया करून तुम्ही आपल्या घरात आम्हाला काही काम द्या आम्ही मोठ्या आशेने तुमच्याकडे आलो आहोत गोरा कुंभार म्हणतात माझी अशी दशा आहे व माझ्या घरात गरिबी खूप आहे अशात मी तुम्हाला काय काम देऊ शकतो विठोबा म्हणतो काम नसाल देत तर ठीक आहे परंतु आम्हाला राहण्यासाठी आपल्या घरात जागा व जेवण तेवढे द्या आम्ही तुमचे सर्व काम करू गोरा कुंभार म्हणतात जशी विठ्ठलाची इच्छा त्या दिवसापासून विठोबाने गोऱ्या कुंभारांचे सारे काम सांभाळले त्याने खूप सुंदर मटकेत घडलेत गोऱ्या कुंभारांचा व्यवसाय जोमाने सुरू झाला परंतु मुलगा गमावण्याची दुःख जसेच्या तसेच होते थोड्या दिवसांनी पंढरपूरची वारी जवळ आली विठोबाने खूप वेळा सांगितल्याने गोरा कुंभार व त्यांचा परिवार वारीला जाण्यास तयार झाले रस्त्यात एका ठिकाणी संत नामदेव विठ्ठल नाम, नाम संकीर्तन करीत होते त्यांच्यासोबत सर्व भक्तगण जय जय रामकृष्ण हरी बोलून दोघी हातांनी टाळ्या वाजवीत होते या पवित्र वातावरणात गोरा कुंभारही आपल्या दोघी कापलेल्या हातांनी एकमेकांवर ठेका देत होते अशी अद्भुत भक्ती व श्रद्धा पाहून भगवंताने गोऱ्या कुंभारांचे हात पुन्हा त्यांना दिलेत हे पाहून सर्व आश्चर्यचकित होऊन आनंदाने डोलू लागलेत भजन संपल्यानंतर गोऱ्या कुंभारांनी पाहिले विठोबा व त्याची पत्नी कुठेही दिसत नव्हती त्यांनी आजूबाजूला पाहिले विचारपूस केली पण काही पत्ता लागला नाही शेवटी निराश होऊन गोऱ्या कुंभार पंढरपूरच्या वाटेने पुढे निघालेत पंढरपूरला पोहोचल्यावर गोऱ्या कुंभारांनी व त्यांच्या पत्नीने विठ्ठलाचे दर्शन घेतलेत पण विठ्ठलाचं दर्शन घेतल्यावर विठ्ठलाच्या जागेवर गोऱ्या कुंभारांना विठोबा दिसत होता गोऱ्या कुंभार समजले की त्यांना मदत करणारा दुसरा कोणी नसून पंढरपूरचा पांडुरंगच होता परमेश्वर आपल्या भक्तांची नेहमी काळजी घेत असतो व आपल्या भक्तांना तो कधीही कमीपणा जाणवू देत नाही